नमस्कार, माझी रेसिपी माझी बाग मध्ये आपलं स्वागत। आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बायोकल्चर किंवा विरजण म्हणजे काय ते मी या तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आपण आपल्या घरी जमा केलेल्या ओल्या कचऱ्यावर कंपोस्ट तयार करतो। ते कंपोस्ट खत आपण एखाद्या बादलीमध्ये, एखाद्या प्लास्टिकच्या टोपल्यात, एखाद्या ड्रम मध्ये, छोट्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा माठामध्ये किंवा आपण प्लास्टिकच्या गोणीमध्ये सुद्धा आपण कंपोस्ट तयार करतो। हे कंपोस्ट आपण ओल्या कचऱ्यापासून करतो, पण हे कंपोस्ट प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यात आपण बायोकल्चर टाकावे किंवा विरजण टाकावे असं वारंवारपणे ऐकतो। तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बायोकल्चर म्हणजे काय, विरजण म्हणजे काय, ते कुठून आणायचे, कुठल्या दुकानात मिळते, ते किती प्रमाणात टाकायचे, कसे टाकायचे, किती दिवसांनी टाकायचे, अशा नाना प्रकारचे प्रश्न प्रत्येकाला पडतात। आणि मग बायोकल्चरमुळेच आपलं कंपोस्ट करायची प्रक्रिया अडून पडतं। मग बरेच जण प्रश्न विचारतात की बायोकल्चर म्हणजे काय। तर बायोकल्चर म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ। बायोकल्चर म्हणजे कचऱ्यावर विघटनाची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी जे आपण विरजण म्हणून टाकतो त्याला आपण बायोकल्चर म्हणतात। या बायोकल्चरमध्ये या विरजणामध्ये अतिसूक्ष्म जीवाणू असतात आणि हे जीवाणू या कचऱ्याचे विघटन करतात आणि विघटन करून त्यापासून खत बनण्याची प्रक्रिया सुरू होते। आता हे विरजण कुठून आणायचं, कसं आणायचं, दुकानातून आणायचं का, तर हे विरजण दुकानातून आणायची अजिबात गरज नाही। किंवा अमेझॉनवरून किंवा कुठल्याही दुकानामधून जास्त पैसे देऊन खर्च करायची गरज नाही। ते विरजण सहजासहजी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असते। जसे आपण दुधाचे दही करण्यासाठी एक चमचाभर ताक किंवा एक चमचाभर दही आपण त्यात घालतो, तसेच कंपोस्ट तयार करण्यासाठी अगदी थोडेसे विरजण या कचऱ्यामध्ये टाकावे लागते। आणि त्यामुळे आपली ही जी प्रोसिजर आहे विघटनाची, अतिसूक्ष्म जीवाणू पासून कचऱ्यापासून खत बनण्याची जी प्रक्रिया आहे ती आपोआप सुरू होते। आता हे विरजण कसे आणायचे, तर हे विरजण आपल्या परिसरातून सुद्धा आपल्याला घेता येते, घरात सुद्धा या विरजण आपल्याला सहज उपलब्ध असते। अशा प्रकारे कंपोस्ट करण्यासाठी विरजण म्हणून आपल्याला एक रुपयाही न खर्च करता आपल्या घरातल्या वस्तूपासून किंवा महागडे बायोकल्चर बाजारातून विकत घेण्याची अजिबात गरज नाही। घरातल्या साध्या सुध्या वस्तूपासून सुद्धा आपण विरजण करू शकतो, कंपोस्ट खत करू शकतो आणि आपल्या घरी कंपोस्ट तयार करू शकतो। हे जे खत आहे तुम्ही ज्याच्यात बनवणार, माठात असू दे, एखाद्या गोणीत असू दे, प्लास्टिकच्या ड्रम मध्ये असू दे किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जरी बनवलं तरी चालतं, ड्रम मध्ये, बादलीमध्ये, कशातही तुम्ही बनवा तुमच्या आवश्यकतेनुसार। पण या सर्वांना सगळ्या बाजूनी हवेसाठी छिद्र पाडणं अतिशय महत्वाचं आहे। जर छिद्र नाही पाडली तर कंपोस्ट मध्ये आळ्या होतात, कंपोस्ट आपले बुळबुळीत बनते, ते चिकट होते आणि त्याला एक प्रकारचा वास येतो आणि मग असं वाटतं की नको बाबा हे कंपोस्ट तयार करायला। म्हणून त्यासाठी विरजण आवश्यक आहे। अशा प्रकारे अजिबात कुठल्याही प्रकारचा खर्च न करता तुम्ही घरच्या घरी कंपोस्ट तयार करू शकता आणि आपली बाग सुपीक बनवू शकता। आता यासाठी मला एक उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला। जे लोक सध्या खेडेगावात राहतात त्यांना ही गोष्ट निश्चितच माहिती आहे। पूर्वीच्या काळी गावाबाहेर मोठे मोठे उकंडे किंवा उकिरडे असायचे आणि या उकंड्यामध्ये घरातला जो कचरा निघेल तो त्यात सगळा टाकला जायचा। मग त्यातला घरातला कचरा, गाई म्हशींचे शेण, उरलेलं अन्न, जे काही असेल घरात ते सगळं त्यात टाकलं जायचं आणि मग वर्षानंतर हा उकंडा काढला जायचा। शेतकरी काढतो आणि आपल्या शेतामध्ये खत म्हणून टाकतो। मग शेतकरी कुठे त्यात विरजण टाकतो? खरं म्हणजे खत बनण्याची प्रक्रिया ही नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये खरोखर तर विरजणाची आवश्यकता पण नाहीये। पण जलद गतीने आपल्याला कंपोस्ट पाहिजे असेल तर विरजण हे घालणं आवश्यकच आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळी शेतकरी उकंड्यामध्ये विरजण कुठल्याच प्रकारचं घालत नव्हता, तरीही निसर्ग नियमानुसार कचरा पासून खत बनण्याची प्रक्रिया आपोआप व्हायची। अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर जंगलामध्ये बघा, मोठी मोठी झाडे असतात, त्यांची पाने गळतात, पशु पक्षी असतात, ते पशु पक्षी त्यांचे विष्ठा पडते, त्यांचे पंख पडतात, त्यांचं मलमूत्र पडतं आणि तिथं माणसांचा वावर जास्त नसतो आणि तरी सुद्धा त्यांच्यापासून एक आपोआप नैसर्गिक निसर्गाच्या क्रमानुसार जो कचरा पडलेला आहे त्याचे आपोआप विघटन होते आणि अशा प्रकारे जंगलात मध्ये सुद्धा कंपोस्ट तयार होते। तुम्हाला कधी जर असं जायची वेळ आली निर्जन स्थळी तर तिथून सुद्धा तुम्ही ते सुद्धा आणून तुम्ही आपल्या झाडांना घालू शकता। ते सुद्धा एक उत्कृष्ट दर्जाचं कंपोस्ट आहे जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे। अशा प्रकारे निसर्ग आपली नेहमी मदत करत असतो। अशा प्रकारे मी वर सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील वस्तू म्हणजे दही, ताक, गुळाचं पाणी किंवा गाई म्हशींचं शेण, त्यांचं मूत्र किंवा आपण राहत असणाऱ्या परिसरातील मोठ्या झाडाची मुडभर वाती यापासून आपण विरजण तयार करून काळेशार, दाणेदार असे ब्लॅक गोल्ड शुद्ध सेंद्रिय खत आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपली बाग सुदृढ बनवू शकतो कुठल्याही प्रकारच्या खर्चाशिवाय। तुम्हाला जर आणखीन बायोकल्चर बद्दल किंवा विरजण कसे वापरायच्या बद्दल शंका असेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये निश्चित विचारा।
मी त्यांची उत्तरे देईन। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।